आज सकाळी माकडचोला बोईसर एसटी बसवरील नियंत्रण सुटल्यानं ती एसटी बस समोरून येणाऱ्या कारला धडकलीय. दरम्यान कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळलीय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बस मधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागलाय. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. कार चालक प्रशांत डोंगरे यांनी बस धडकल्यानंतर वेळीच आपली गाडी बाजूला घेतलीय, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. बस मध्ये जवळपास 80 प्रवासी आणि काही शालेय विद्यार्थी होते. अचानक धक्का लागल्यानं काही प्रवाशांना किरकोळ मार लागलाय. दरम्यान बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून बस चालकावर आता गुन्हा नोंदवण्यात आलाय. प्रथमदर्शनी पाहिले असता, बसची स्थिती पाहिली असता तो रॉंग साईडनेच आहे आणि एकंदरीत त्याचा स्वतः गाडीवरचा हे नियंत्रण गेल्याचे दिसून येत आहे. चालकचं असं म्हणणं आहे की गाडीला ब्रेक नाही आणि गाडी आहे एका साईडला खिचत होती, तरी त्याने गाडी फुल लोड करून गाडी काढली, तर त्यांना असं वाटलं नाही की कुठे अपघात झाला तर प्रवाशीचा पण जीव जाऊ शकतो. नाही, तसे नाही आहे. ब्रेक रोल होणे ही सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये तशी पद्धत नाही आहे. एकंदरीत परिस्थितीवरनं त्याचं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तसं प्रकार घडलेला दिसून येत आहे. चालक हा मोबाईल वापरत होता असं काही प्रवाशीने सांगितलेलं आहे? नाही, हे तर मी काही प्रत्यक्षदर्शी बघितलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काही सांगू शकत नाही. तसं त्याचा तपास अंती समजा हे कळेलच आपल्याला. मी महागावकडे जात होतो बैठेगावरनं. मी माझ्या लेनमध्ये गाडी चालवत होतो, समोरून बस भरधाव वेगाने आली आणि त्यांनी त्याची लेन चुकवली आणि माझ्या आउटसाईडला येऊन त्यांनी माझ्या गाडीला ठोकलं. जेव्हा 15 फुटाचं डिस्टन्स राहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही बस माझ्यावरती चढेल, म्हणून मी शेवटी रोडच्या खालती गाडी फेकली टर्न मारून, आणि तरी पण ती बस माझ्या गाडीला धडकलीच. अंदाजे किती प्रवासी होते या बसमध्ये? बसमध्ये फुल सीट होते आणि स्टँडिंग पण फुल होती. एक साधारण 100 प्रवासी असतील, शाळेचे विद्यार्थी घेऊन. बसमध्ये जास्त करून 50% शाळेचे विद्यार्थी होते. एक 100 प्रवासी असतील असा माझा अंदाज आहे, कारण फुल बस पॅक होती, स्टँडिंगमध्ये होती. हे हा रस्ता एकदम इतका निर्वाण आहे, ह्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची रहदारी नाही. ह्या प्रवाशांनी खचाखच भरलेली अशी ब्रस मकडचोळा बोईसरकडे जात होती आणि केवळ ह्याच्या जो चालक आहे त्या चालकाच्या दुर्लक्षामुळे किंवा तो असं मला समजलेलं आहे की मोबाईलवर काहीतरी टाईप करत असताना गाडी चालवत होता आणि अचानक ही गाडी समोर आली. त्यांनी गाडी सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याचं वेग जास्त असल्यामुळे त्याचं नियंत्रण त्या गाडीवरनं गेलं आणि अतिशय बेदरकारपणे ही गाडी चालवत असताना त्यांनी एक मोठा हा अपघात केलेला आहे. त्या समोरच्या माणसाचं जर लक्ष नसलं असतं त्याच्याकडे तर कदाचित हे त्याच्या जीवितावर किंवा ही गाडी बाहेर जाऊन बस बाहेर जाऊन याच्यामध्ये असलेल्या प्रवाशांचं मोठ्या प्रमाणे तिचे एखादी जीवितहानी पण होऊ शकली असती अशी परिस्थिती होती.